देवी मंगळा गौरी। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। रूपकला साडी सेंटर यावल जिल्हा जळगाव प्रस्तुत जागर मंगळागौरीचा पावर्ड बाय न्यू पितांबरी अँटीबॅक्टेरियल डिश वॉश बार, मुख्य प्रायोजक अंजली योगा सीट। देवा, मी एकटीच बोलतीय का? नाही म्हणजे आता पूजा झाली, आरती झाली, खेळांना सुद्धा सुरुवात झाली, तरी माझी बहीण अजून कशी आली नाहीये मला। अगं काय, अगं तू किती उशीर केलास, मी इतकी वाट बघत होते। सगळ्या मैत्रिणी सुद्धा वाट बघतात तुझी आणि तू। तू काय घातलंयस हे? काय वाईट आहे हे? तुला माहितीये ना मी असंच घालते। अगं हो मला माहिती आहे, पण आजच्या दिवशी तरी नाही ना मंगळागौरीचे खेळ बघायला आलीस की नाही तू? ट्रॅडिशनल कार्यक्रम आहे। धनश्री, हीच का तुझी बहीण? हो हो काकू, ही माझी बहीण म्हणजे माझ्या धाकट्या काकांची मुलगी गौरी। ही भारतीय स्त्री आणि परंपरा याच्यामध्ये PhD करते आणि आता ही सुद्धा आपल्या खेळात सहभागी होणार आहे। दी प्लीज जास्त एक्साइट नको, मला फक्त इन्फो हवी आहे ग। इन्फॉर्मेशन म्हणायचं तिला? हां, म्हणजे तुम्ही हा मंगळागौरीचा सण कसा साजरा करता, यात काय काय असतं ना हे जाणून घ्यायचंय बस। म्हणजे तू खेळणार नाहीयेस? नो वे। अगं आपला विषय काय, आपण कशात अभ्यास करतोय ते जरा तरी लक्षात घे। उलट मी तर म्हणेन तू खूप भाग्यवान आहेस, तू खूप लकी आहेस, तुला हे प्रत्यक्ष अनुभवायला मिळतंय। तुला माहिती आहे ना थिअरी पेक्षा प्रॅक्टिकल किती महत्वाचं असतं ते? आय नो दिस, सगळं कळतंय मला, पण खरं सांगू ना वाचून सुद्धा खूप काही कळतं। आय मीन खरं सांगायला गेलं ना तर मला या पूजांमध्ये या परंपरांमध्ये काय सायन्स दडलंय ना ते जाणून घ्यायचं आहे। प्लीज मला ती इन्फो मिळायला मदत कर ना, आणि मला प्लीज खेळ खेळायला लावू नकोस प्लीज। अकू धनश्री, मी काय म्हणते खेळाची सगळी तयारी झालेली, आपण खेळायला सुरुवात करायची का? हो काकू चालेल, तुम्ही पुढे वा, आले मी। बर ठीक। खूप चुकीचं केलंयस तू। बरं आता खेळणार आहेस की नाही? नाही दीदी प्लीज, मला यात प्लीज, मी नाही खेळणार। ठीक आहे तू अशीच बस, मी मात्र खेळणार आहे। प्रॅक्टिस नाहीये मला, मी काय रोज खेळत नाही हे खेळ। आणि बाय द वे मी खेळली तरी तू नुसती बसून आहेस हा? ए दी, मला ना नेहमी एक प्रश्न पडतो, आय मीन हा मंगळागौरीचा जो सण आहे ना, खेळ आहे जो, हा नेहमी म्हणजे नक्की असतोच कशाला? फारच छान प्रश्न आहे, म्हणजे बघ मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुला सांगू शकते। भगवान शंकरांना प्राप्त करून घेण्यासाठी पार्वतीने जे व्रत केलं होतं ना त्याला मंगळागौरीचं व्रत असं म्हणतात। नवीन लग्न झालेल्या ज्या मुली असतात ना त्या पहिली 5 वर्ष हे व्रत करतात आणि 5व्या वर्षी या व्रताचं उद्यापन असतं आणि आपल्या आई वडिलांना सोन्याचा नाग वाण म्हणून देतात। नाग? हा म्हणजे प्रथा आहे आता तशी। मी खरं सांगू का तुला,
म्हणजे तुझ्यासाठी सायंटिफिक दृष्ट्या जर विचार केला तर हे व्रत करण्यामागे आणखी एक विचार असू शकतो, तो म्हणजे प्रत्येक मुलीने शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या आपल्या संसारात रममाण होण्यासाठी हे व्रत केलं जातं. अच्छा, म्हटलं ग्रेट, लिहून घे आता. खरंच चांगली इन्फॉर्मेशन दिली. हा बरं, ऐक आता तरी हे कपडे जरा चेंज कर ना प्लीज. हो, आणि मग काय घालू, साडी? काय प्रॉब्लेम आहे, नाहीस ना साडी छान तर दिसशीलच. आणि लहानपणी तुला फार आवडायची ना ग साडी? ती तेव्हा मी लहान होते, आता मी मोठी झाली आहे ना. हो, फारच मोठी झाली आहेस म्हणा, शिंग फुटली आहेत ना तुला. ती तू पण ना, खरंच जा तू तुझे खेळ खेळ जा, मी कुठेही जाणार नाही, मी सुद्धा आता फक्त बघणार आहे. व पावसाकरता देवाला गाऱ्हाणे धाडू, पुढचा खेळ बघू तांदूळ सडू. सडू बाई सडू, तांदूळ सडू, सडू बाई सडू, तांदूळ सडू, तांदूळ आमच्या शेतातले दोघींना नाही उरकायचे. सडू बाई सडू, तांदूळ सडू, तांदूळ सडू, सडू बाई सडू, तांदूळ सडू, तांदूळ आमच्या शेतातले दोघींना नाही उरकायचे, दोघींना नाही उरकायचे, दोघींना नाही उरकायचे, दोघींना नाही उरकायचे. सडू बाई सडू, सडू बाई सडू, तांदूळ सडू, सडू बाई सडू, सडू बाई सडू, तांदूळ सडू, तांदूळ सडू, तांदूळ सडू. दिंड्या मोडगा पोरी दिंड्याची लांब दोरी, दिंड्या मोडगा पोरी दिंड्याची लांब दोरी, माका कुटगा पोरी माक्याला पीठ भारी, माका कुटगा पोरी माक्याला पीठ भारी. दिंड्या खाली कोणगा उभी माया माऊली मी तर उभी. दिंड्या मोडगा पोरी दिंड्याची लांब दोरी, दिंड्या मोडगा पोरी दिंड्याची लांब दोरी, माका कुटगा खिडक्या नऊशे दार कोण्या वटणबा गेली किनार. इकडे कशी जाऊ तिकडे कशी जाऊ, रेल्वेच्या तालावर मुंबई नाचे, मुंबई नाचे. हा येत नाही तो येत नाही, रिक्षेच्या तालावर जनता नाचे, जनता नाचे. भोवर भेंडी भोवरा नाचे, भोवर भेंडी भोवरा नाचे, भोवर भेंडी भोवरा नाचे. काग ग सौती भांडतेस काग 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 काग, माझ्या पाटल्या केल्यास काग 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 काग, माझा चंद्रहार केलास काग 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 काग, माझे तोडे केलेस काग 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 काग, माझी नद चोरलीस काग 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 काग. एक टिपरी घे दुसरीच्या मागे, तिसरी घेऊन चौथीला, पाचवी घेऊन सहावी पिरगे सातवी बदल. एक टिपरी घे दुसरीच्या मागे, तिसरी घेऊन चौथीला, पाचवी घेऊन सहावी पिरगे सातवी बदल. नवनी हारी बदती कुमारी दरबारी, खेळ खेळ नाना पोरी. नवनी हारी बदती कुमारी दरबारी, खेळ खेळ नाना पोरी. असं काय खेळता पहा गोपीनो खेळ हा, तुम्ही आम्ही खेळू. नटू लागला चंदन झाला हरिहा, चुकला मुकला भुलला. गुलाल पोरे खेळतील प्यारे दरबारी, खेळ खेळ नाना पोरी. नमनी हारी बदती कुमारी दरबारी, खेळ खेळ नाना पोरी. असं काय खेळता पहा गोपीनो खेळ हा, तुम्ही आम्ही खेळू. नटू लागला चंदन झाला हरिहा, चुकला मुकला भुलला. गुलाल पोरे खेळतील प्यारे दरबारी, खेळ खेळ नाना पोरी, खेळ खेळ नाना पोरी, खेळ खेळ नाना पोरी. गौरी, बघतेस ना या बायका किती सुंदर खेळतात. ही एक खूप छान परंपरा आहे ग. आणि मी तुला खरं सांगू का, या बायकांचं आपल्याला खूप कौतुकच करायला पाहिजे, कारण आपली ही जी काही परंपरा आहे ती आपल्या पिढीपर्यंत पोचवण्याचं त्या काम करतात, त्यामुळे त्यांचं हे जे काही काम आहे ना ते अगदी वाखाणण्यासारखं आहे. कळतंय का तुला मी काय म्हणतेय ते? हो. नाही ठीक आहे, मी जे काही बोलले त्यावर तू जरा विचार कर.
मंडळी तोपर्यंत आपण एक छोटूसा ब्रेक घेऊया का? हां नाही पण ब्रेक नंतर लगेचच या, कारण आपल्याला ब्रेक नंतर एका खास व्यक्तीला भेटायचंय. तेव्हा पाहत रहा रूपकला साडी सेंटर यावल जिल्हा जळगाव प्रस्तुत जागर मंगळागौरीचा पावर्ड बाय न्यू पितांबरी अँटीबॅक्टेरियल डिश वॉश बार. मुख्य प्रायोजक अंजली योगा सीट. जय देवी मंगळ.